रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे या पाठामध्ये आतापर्यंत आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, समीकरण म्हणजे काय, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरण यांच्यामधला फरक अभ्यासला, रासायनिक अभिक्रियेचं लेखन कसं करावं याबाबतचे नियम अभ्यासले, रासायनिक समीकरण संतुलित कसं करावं हे अभ्यासलं, त्याचबरोबर रासायनिक अभिक्रियेचे प्रकार संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया हे अभ्यासले. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया होत असताना उष्णता बाहेर पडणे किंवा उष्णता प्राप्त करणे या मुद्द्याच्या आधारे रासायनिक अभिक्रियेचे दोन प्रकार पडतात, उष्माग्राही रासायनिक अभिक्रिया आणि उष्मादायी रासायनिक अभिक्रिया, हे पण अभ्यासलं. नंतर आपण रासायनिक अभिक्रियेचा वेग म्हणजे काय किंवा रासायनिक अभिक्रियेचा दर कशाला म्हणतात हे अभ्यासलं. रासायनिक अभिक्रिया होत असताना रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे अभिक्रियाकारके आणि तयार होणारी उत्पादिते यांच्या सहंतीमध्ये एकक कालावधीत घडून येणाऱ्या बदलाला रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणतात. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक अभ्यासले आणि आपण आता अभ्यासत होतो रासायनिक अभिक्रिया. या रासायनिक अभिक्रियेचा पुढचा एक अजून प्रकार ऑक्सिडीकरण आणि त्याच्यानंतर पुढे क्षपण. याच्या अगोदर आपण ऑक्सिडीकरण म्हणजे काय हे अभ्यासलं. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एखाद्याचा संयोग एखाद्या अभिक्रियाकारकाचा संयोग ऑक्सिजन सोबत होतो ती रासायनिक अभिक्रिया म्हणजे ऑक्सिडीकरण रासायनिक अभिक्रिया. किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन गमावले जातात त्या रासायनिक अभिक्रियेला देखील ऑक्सिडीकरण रासायनिक अभिक्रिया म्हणतात हे आपण अभ्यासलं. आता आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे क्षपण म्हणजे काय. आता ऑक्सिडीकरण आणि क्षपण हे दोन्ही एकमेकांना अगदी विरुद्ध आहेत. जसं आपण संयोग अभिक्रिया अभ्यासली होती आणि अपघटन अभिक्रिया अभ्यासली होती अगदी त्या पद्धतीनं ऑक्सिडीकरण आणि क्षपण ह्या दोन्ही प्रक्रिया एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. मग ऑक्सिडीकरणामध्ये काय होत होतं, ऑक्सिजन सोबत रासायनिक संयोग होत होता. आता इथं काय होतं, ऑक्सिजन निघून जातो. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन निघून जातो किंवा हायड्रोजन प्राप्त केला जातो त्या रासायनिक अभिक्रियेला क्षपण रासायनिक अभिक्रिया म्हणतात. आता नेमकं क्षपणक म्हणजे काय, क्षपणक या शब्दाचा जर अर्थ आपण विचारात घेतला तर क्षपणक म्हणजे काढून टाकणे, काढून टाकणाऱ्याला क्षपणक म्हणतात. उदाहरणार्थ अल्युमिनियमचं विद्युत अपघटन करत असताना त्या ठिकाणी आपण कार्बन हा क्षपणक म्हणून वापरला होता. मग आठवते का पाठीमागं अल्युमिनियम धातूचं निष्कर्षण करत असताना, अल्युमिनियमचं निष्कर्षण करताना आपण कार्बन हा क्षपणक म्हणून वापरला होता. आणि मग आता आपल्याला क्षपण रासायनिक अभिक्रियेबद्दल अभ्यासायचे. आता आपण उदाहरण अभ्यासू क्षपणाचं. आता आपण उदाहरण पाहू, कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोजन यांची रासायनिक अभिक्रिया. या कॉपर ऑक्साईड वरून हायड्रोजन वायू प्रवाहित केला असता हा तांबूस रंगाचा कॉपर शिल्लक राहतो आणि पाणी तयार होतं. आता या रासायनिक अभिक्रियेचा जर विचार केला तर यामध्ये जेव्हा काळ्या कॉपर ऑक्साईड वरून हायड्रोजन वायू हा काळ्या रंगाचा कॉपर ऑक्साईड आहे आणि इथं तांबूस रंगाचा तांबे शिल्लक राहतो. आणि या रासायनिक अभिक्रियेमध्ये ज्यावेळी आपण हायड्रोजन वायू प्रवाहित करतो तेव्हा कॉपर ऑक्साईड मधून कॉपर ऑक्साईड मध्ये असलेला ऑक्सिजन ऑक्सिजन निघून जातो आणि ऑक्सिजन निघून गेला आणि या ठिकाणी पाणी तयार झालं. ऑक्सिजन कोणासोबत जोडला गेल्यानंतर हायड्रोजन सोबत. आणि म्हणून ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन निघून जातो आणि हायड्रोजन स्वीकारला जातो त्या रासायनिक अभिक्रियेला क्षपण रासायनिक अभिक्रिया म्हणतात. हे आपल्याला क्षपण रासायनिक अभिक्रियेचं उदाहरण आणि म्हणून सांगता येईल. आणि क्षपणक कोणाला म्हणतात, जो पदार्थ एखाद्या पदार्थाला काढून टाकतो, अभिक्रियाकारकाला काढून टाकतो तो क्षपणक असतो. आपण याच्या अगोदर एक उदाहरण अभ्यासलं होतं, वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करत असताना निकेलची भुकटी उत्प्रेरक म्हणून वापरतात आणि त्या रासायनिक अभिक्रियेला हायड्रोजिनेशन रासायनिक अभिक्रिया म्हणतात. हायड्रोजिनेशन रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, हायड्रोजन स्वीकारला जातो आणि ऑक्सिजन काढून टाकला जातो. आता या रासायनिक अभिक्रियेमध्ये वनस्पती तेल आणि हायड्रोजन, इथं पण हायड्रोजन स्वीकारला, इथं पण हायड्रोजन स्वीकारला. मग हायड्रोजन स्वीकारणे म्हणजे क्षपण आणि ऑक्सिजन काढून टाकणे म्हणजे सुद्धा क्षपण. वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करताना निकेलची भुकटी वापरली उत्प्रेरक,
60 डिग्री सेल्सियस टेम्परेचरला ही रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि वनस्पती तूप तयार होतं. इथं पण हायड्रोजन सोबत रासायनिक अभिक्रिया झाली. त्याच्यानंतर आपल्याला पुढची रासायनिक अभिक्रिया क्षेपणकाची. क्षेपण म्हणजे काय? हा लाल बुंद कोळसा आहे कार्बन. कार्बन वरून किंवा तप्त कार्बन वरून हायड्रोजन वायू प्रवाहित केला असता मिथेन तयार होतो. मिथेन CH4 हे एक सर्वात साधा हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बन ज्या संयुगामध्ये हायड्रोजन आणि कार्बन हे दोन घटक असतात त्याला हायड्रोकार्बन म्हणतात. इथं देखील हायड्रोजन स्वीकारला गेला CH4 म्हणजे ही पण रासायनिक अभिक्रिया आपल्याला क्षेपणाचं उदाहरण म्हणून या ठिकाणी सांगता येईल. लक्षात आलं मग? या रासायनिक अभिक्रियेमध्ये कॉपर ऑक्साईड मधला ऑक्सिजन निघून जातो म्हणून हे झालं क्षेपण. म्हणून या रासायनिक अभिक्रियेला क्षेपण म्हणतात. परंतु एवढा भाग विचारात घेतल्यानंतर क्षेपण झालं, परंतु दुसरी गोष्ट या ठिकाणी हायड्रोजन स्वीकारला जातो ऑक्सिजन सोबत, आणि हायड्रोजन स्वीकारला जातो म्हणून या ठिकाणी पाणी तयार होतं. म्हणजे कॉपर ऑक्साईड मधला ऑक्सिजन निघून गेला, इथं क्षेपण झालं आणि हायड्रोजन इकडे ऑक्सिजनने स्वीकारला म्हणून पाणी तयार झालं. त्या रासायनिक अभिक्रियेला ऑक्सिडीकरण म्हणतात. म्हणजे या रासायनिक अभिक्रियेमध्ये क्षेपण तर होतच पण ऑक्सिडीकरण सुद्धा होतं. आणि म्हणून ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये क्षेपण आणि ऑक्सिडीकरण दोन्ही प्रक्रिया एकाच रासायनिक अभिक्रियेमध्ये होतात अशा रासायनिक अभिक्रियेला रेडॉक्स रिएक्शन म्हणतात किंवा रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. म्हणजे क्षेपण पण होतंय आणि ऑक्सिडीकरण पण होतंय या रासायनिक अभिक्रियेचा जर विचार केला तर. आणि म्हणून हे वैशिष्ट्य या रासायनिक अभिक्रियेचं. शिवाय क्षेपणक कुणाला म्हणतात? जो पदार्थ क्षेपण घडून आणतो त्या पदार्थाला क्षेपणक म्हणतात. आता या रासायनिक अभिक्रियेमध्ये मिथेन वायू पासून इथं मिथेन तयार झाला कार्बन आणि हायड्रोजन यांच्यापासून. मिथेन तयार होताना हायड्रोजन क्षेपणक म्हणून काम करतो. या रासायनिक अभिक्रियेला आपल्याला क्षेपण रासायनिक अभिक्रिया म्हणता येईल. ही अभिक्रिया आणि ही अभिक्रियाच्या मध्ये फरक काय? इथं मात्र दोन्ही रासायनिक अभिक्रिया एकामध्ये झाल्या आणि म्हणून ही रासायनिक अभिक्रिया रेडॉक्स रिएक्शन आहे आणि ही मात्र नुसती क्षेपणकाची रासायनिक अभिक्रिया आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये क्षेपण म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला हे उदाहरण लिहिता येईल, हे पण लिहिता येईल, परंतु हे रेडॉक्स अभिक्रियेचं उदाहरण म्हणून आपल्याला जास्त व्यवस्थित सांगता येईल. कारण इथं दोन्ही होतं. या ठिकाणी कॉपर ऑक्साईड मधला ऑक्सिजन निघून गेला आणि फक्त कॉपर शिल्लक राहिला, तांबं शिल्लक राहिलं. ऑक्सिजन निघून जाणे म्हणजे क्षेपण. आणि इथं मात्र हायड्रोजनने ऑक्सिजन स्वीकारला. ऑक्सिजन निघून गेला म्हणजे क्षेपण झालं आणि हायड्रोजनने ऑक्सिजन स्वीकारला म्हणून पाणी तयार झालं. आणि मग ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन स्वीकारला जातो त्या रासायनिक अभिक्रियेला ऑक्सिडीकरण म्हणतात. म्हणून इथं ऑक्सिडीकरण झालं आणि इथं मात्र ऑक्सिजन निघून गेला आणि फक्त तांबं शिल्लक राहिलं म्हणजे हे क्षेपणाचं उदाहरण आहे. म्हणजे क्षेपण आणि ऑक्सिडीकरण दोन्ही रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी एकत्र घडून येतात आणि म्हणून या रासायनिक अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात किंवा रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतात. या रासायनिक अभिक्रियेमध्ये ही पण रेडॉक्स अभिक्रिया आहे. हायड्रोजन सल्फाइड आणि सल्फर डायऑक्साइड यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर गंधक आणि पाणी तयार होतं. आता ही रासायनिक अभिक्रिया संतुलित करून लिहिलेली आहे. म्हणजे हा H2S क्षेपणकाचं काम करतो. यानं क्षेपणक केलं किंवा क्षेपण करणारा हा पदार्थ आहे म्हणून हा क्षेपणक झाला. तर या ठिकाणी SO2 सल्फर डायऑक्साइड आणि गंधक इथं ऑक्सिजन निघून गेला. त्याच्यामधून ऑक्सिजन निघून गेला सल्फर डायऑक्साइड मधला आणि गंधक शिल्लक राहिला. ऑक्सिजन निघून गेला म्हणजे इथं क्षेपण झालं आणि या ठिकाणी हायड्रोजन स्वीकारला. कोणी स्वीकारला? ऑक्सिजनने स्वीकारला आणि म्हणून इथं ऑक्सिडीकरण रासायनिक अभिक्रिया झाली आणि म्हणून या रासायनिक अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. म्हणून इथं H2S हा क्षेपणक आहे तर SO2 कोण आहे? ऑक्सिडक आहे किंवा ऑक्सिडंट आहे. H2S क्षेपणकाचं काम करतो तर सल्फर डायऑक्साइड हा ऑक्सिडंटचं काम करतो.
या दुसऱ्या रासायनिक अभिक्रियेमध्ये पहा मॅंगनीज डायऑक्साइड आणि हायड्रोक्लोरिक आम्ल यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर मॅंगनीज डायक्लोराइड तयार होतं, पाणी आणि क्लोरीन वायू निघून जातो, ही उत्पादित झाली. रासायनिक अभिक्रिया संतुलित नाही. आता रासायनिक अभिक्रिया जर आपल्याला संतुलित करायची असेल तर या ठिकाणी चार हा सहगुणक वापरला म्हणजे ही रासायनिक अभिक्रिया संतुलित होईल. आता पहा इथं मॅंगनीज डायऑक्साइड आणि मॅंगनीज क्लोराइड यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर या ठिकाणी ऑक्सिजन निघून जातो. इथं ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन निघून गेला म्हणजे क्षपण झालं, निघून जाणे, क्षपण म्हणजे निघून जाणे. तर इथं मात्र हायड्रोजन स्वीकारला जातो. इथं HCl मध्ये हायड्रोजन आहे आणि इकडे ऑक्सिजनने हायड्रोजन स्वीकारला म्हणजे ऑक्सिडीकरण झालं आणि हा क्लोरीन आहे, हा क्लोरीन मात्र वेगळा झाला म्हणजे आपण रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिडीकरण आणि क्षपण या दोन्ही रासायनिक अभिक्रिया एकत्रित झाल्या. म्हणून या रासायनिक अभिक्रियेला सुद्धा रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. या रासायनिक अभिक्रियेमध्ये हा मॅंगनीज डायऑक्साइड हा ऑक्सिडक आहे म्हणजे इथं ऑक्सिडीकरण होतं त्याच्यामुळं, म्हणून हा ऑक्सिडक ऑक्सिडंट म्हणून वापर करतात. तर या ठिकाणी HCl हा क्षपणक आहे, इथं वापरला जाणारा क्षपणकाचं हे उदाहरण म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. ऑक्सिडीकरण अभ्यासत असताना इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजे ऑक्सिडीकरण. तर आता क्षपण म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध, इलेक्ट्रॉन गमावण्याच्या विरुद्ध, इलेक्ट्रॉन स्वीकारणे म्हणजे क्षपण. परीक्षेमध्ये आपल्याला असाही प्रश्न विचारतात ऑक्सिडीकरण आणि क्षपण यांच्यामधील फरक स्पष्ट करा. आपल्याला फरक देखील तीन मुद्द्यांमध्ये लिहिता येईल, कमीत कमी दोन मुद्दे लिहिणं अपेक्षित असतं, आपल्याला तीन मुद्द्यामध्ये हा फरक स्पष्ट करता येतो. आता या पाठामध्ये या दोन मुद्द्याला अनुषंगून आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात, तर ऑक्सिडीकरण म्हणजे काय व्याख्या विचारतील, क्षपण म्हणजे काय व्याख्या विचारतील, किंवा ऑक्सिडीकरण आणि क्षपण यांच्यामधील फरक विचारतील, किंवा रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय असं देखील वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. उदाहरणे द्या रेडॉक्स अभिक्रियेचे. आपल्याला ऑक्सिडीकरण आणि क्षपण यांच्यामधला फरक कसा लिहिता येईल, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन स्वीकारला जातो त्या रासायनिक अभिक्रियेला क्षपण अभिक्रिया म्हणतात, किंवा ज्या रासायनिक आता हा झाला ऑक्सिजन स्वीकारला जातो, आता याच्या विरुद्धचा फरक आपल्याला काय लिहायचा, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन काढून टाकला जातो, किंवा आपण हा फरक जरी इथं लिहिला ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन स्वीकारला जातो ते म्हणजे ऑक्सिडीकरण, आणि ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन स्वीकारला जातो म्हणजे इथं ऑक्सिडीकरणात ऑक्सिजन स्वीकारला जातो आणि क्षपणामध्ये हायड्रोजन स्वीकारला जातो, किंवा असे लिहिलं तरी चालेल, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन स्वीकारला जातो ती रासायनिक अभिक्रिया म्हणजे ऑक्सिडीकरण, आणि ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन काढून टाकला जातो ती रासायनिक अभिक्रिया म्हणजे क्षपण. दुसरा फरकाचा मुद्दा, ऑक्सिडीकरणामध्ये हायड्रोजन काढून टाकला जातो, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन काढून टाकला जातो ते म्हणजे क्षपण, तर इथं कोण काढून टाकलं जातं, ऑक्सिजन काढून टाकला जातो असं पण लिहिलं तरी चालेल, किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन स्वीकारला जातो इथं काढून टाकला जातो इथं स्वीकारला जातो, हा झाला दोघांमधला फरक. किंवा याच्यासोबत हा फरक लिहिला आणि याच्यासोबत हा फरक लिहिला तरी देखील चालेल. ऑक्सिडीकरण म्हणजे काय, या ठिकाणी ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिडीकरणामध्ये धातूचे आयन इलेक्ट्रॉन गमावतात, ऑक्सिडीकरणामध्ये धातूचे आयन इलेक्ट्रॉन गमावतात, तर क्षपणामध्ये धातूचे आयन इलेक्ट्रॉन कमावतात, इलेक्ट्रॉन स्वीकारतात. अशा प्रकारे आपल्याला फरकाचे मुद्दे लिहिता येतील. दोन मार्कासाठी वारंवार परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न हा ऑक्सिडीकरण आणि क्षपण म्हणजे काय. आता इथं ऑक्सिडीकरणाचा जर विचार केला तर ऑक्सिडीकरण म्हणजे काय, इलेक्ट्रॉन गमावणे. इथं फेरस होते, फेरसचे आयन येथे आणि तयार झाले फेरिकचे आयन, म्हणजे काय झालं, फेरस मध्ये दोन इलेक्ट्रॉन होते आणि दोन पैकी एक इलेक्ट्रॉन गमावला, इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजे झालं ऑक्सिडीकरण. आणि इथं काय झालं, फेरिक आयनांचं रूपांतर फेरस मध्ये झालं, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वीकारला, ते इलेक्ट्रॉन स्वीकारला म्हणजे इथं झालं क्षपण, आणि याला म्हणता येईल आपल्याला ऑक्सिडीकरण. हा दोघांमधला फरक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, म्हणजे तीन फरकाचे मुद्दे जर लिहायचे झाले तर आपल्याला या पद्धतीनं हा फरक देखील लिहिता येईल. या ठिकाणी ऑक्सिडीकरण आणि क्षपण
त्याचबरोबर रेडॉक्स अभिक्रिया हा मुद्दा संपतो।